जेम्स लेन आणि त्यांच्या पुस्तकाचा वाद गेली दोन दशकं महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण प्रस्थापित करत आलाय एखाद्या पुस्तकाने एवढ्या मोठ्या प्रदेशातील समाजमान ढवळून काढण्याचं दुसरं उदाहरण सापडणार नाही हे प्रकरण नेमकं काय होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रात काय काय घडलं पाहूयात जेम्स लेन नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला भारतात आले महाभारताचा अभ्यास करण्याचा त्यांचा भारतात येण्याचा हेतू होता पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत लेनने अभ्यासाला सुरुवात केली संशोधनासाठी भारतात आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इथल्या जनमानसावर असलेला प्रभाव त्यांना जाणवायला लागला आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहायचं ठरवलं दोन हजार तीनमध्ये जेम्स लेनने शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक ऑक्सफर्ड प्रकाशनाने प्रकाशित केलं अनंत दारवडकर प्रफुलकुमार तावडे रा अ कदम यांनी सर्वात आधी या पुस्तकावर आक्षेप नोंदवला होता आणि त्यानंतर बंदीसुद्धा घालण्यात आली होती पश्चिम महाराष्ट्रात याबद्दल विरोधाचे सुरू उमटायला लागले होते या विरोधाची दखल घेत डॉक्टर जयसिंगराव पवार बाबासाहेब पुरंदरे गजानन भास्कर मेहेंदळे निनाद बेडेकर वसंत मोरे आणि आणखी दोन इतिहास संशोधकांनी हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ऑक्सफर्ड इंडिया प्रेस या प्रकाशन संस्थेला पत्र लिहिलं आणि पुस्तक मागं घेण्याची मागणी केली होती एकवीस नोव्हेंबरला ऑक्सफर्ड प्रेसने या पुस्तकाला उत्तर देत या पुस्तकाबद्दल माफी मागितली या पुस्तकाबद्दल भांडारकर प्राच्यविद्या शिक्षण संस्थेला जबाबदार धरत शिवसेनेकडून भांडारकर संस्थेतील संस्कृतचे अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांना बावीस डिसेंबर दोन हजार तीनला काळं फासण्यात आलं होतं शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख राजाभाऊ पारेख यांचा त्यामध्ये पुढाकार होता मात्र बहुलकर यांच्यावरील या हल्ल्याचा इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहंदळे यांनी विरोध केला आणि त्यांच्या निषेधार्थ ते लिहित असलेल्या शिवचरित्राची पानं स्वत हाताने नष्ट केली होती त्यानंतर शिवसेनेने भूमिका बदलली आणि त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे स्वतः पुण्यात आले त्यांनी श्रीकांत बहुलकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि शिवसैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याबद्दल माफीसुद्धा मागितली डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जेम्स लेनने माफीनामा फॅक्स करून त्याने केलेल्या लिखाणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती त्यानंतर या प्रकरणात संभाजी ब्रिगेडची एंट्री झाली पाच जानेवारी दोन हजार चार रोजी ब्रिगेडकडून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला करण्यात आला आणि त्या संस्थेची तोडफोडसुद्धा करण्यात आली पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये बहात्तर जणांवर या विरोधात गुन्हा दाखल केलाय इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मुद्द्याचं राजकारण करण्यास सुरुवात झाली त्यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी जाहीर सभांमधून हा मुद्दा उचलून धरला या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकाहत्तर आमदार निवडून आले आणि हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनला ही राष्ट्रवादीची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली होती त्यानंतर देखील भांडारकर आणि जेम्स लेन हे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात अधूनमधून येतच राहिले दोन हजार चौदामध्ये सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने दोन हजार पंधरामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण ज्या पुरस्कार जाहीर केला आणि पुन्हा महाराष्ट्रात हा वाद पेटला जितेंद्र आव्हाड आणि यांच्यासह शरद पवार यांनी पुरंदरेंना पुरस्कार देण्यास विरोध केला बाबासाहेब पुरंदरेंनी हा पुरस्कार स्वीकारला पण या निमित्ताने महाराष्ट्रात ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं बाबासाहेब पुरंदरेंचं काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर हा वाद संपेल अशी अपेक्षा होती मात्र राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करताना हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला आणि दोन्ही बाजूंकडून याबाबतचे दावे प्रतिदावे पुन्हा एकदा सुरू झाले हे प्रकरण उकरून काढल्यानंतर राजकारण तापत असलं तरीही समाजमन मात्र गडूळ होत असल्याचं मागील अठरा ते वीस वर्षात स्पष्ट झालंय त्यामुळे जोपर्यंत लोक अशा वादांना प्रतिसाद देणं थांबवणार नाही तोपर्यंत याचा राजकीय वापरसुद्धा थांबणार नाही त्यामुळे कोणत्याही अभिनिवेश न बाळगता शांतपणे अशा वादांना बाजूला सारणं हेच त्यांना शमवण्याचं अस्त्र आहे